बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा लाखाची गोष्ट लेखक श्री दशरथ पाटील भाग चौदावा सर्जेरावानं हरणाला सावरण्याचा प्रयत्न केला पण तिचा टाळा काही केल्या मिटतं शेवटी ती बाई पुढं आली आणि मग तिनं कशी बशी हरणाला आवर घातली मग सर्जेराव हरणाला घेऊन शेंद्रीला आला तर शेंद्रीतसुद्धा तीच गत रघुनाथ जाऊन आज तिसरा दिवस झाला होता भावकी आणि पाहुणे रावळे रघुनाथची रक्षा विसर्जन करून नुकतेच घरी परतले होते आणि त्यात हरणाचं आगमन दुरुपानं नुसती हरणाला बघितली मात्र आणि मग दोघींनी गळ्यात गळे घालून जे रडायला आणि आक्रोश करायला सुरुवात केली त्यामुळे सगळीकडे दुःखाची भयान छाया आपोआप पसरली इतरांचे चेहरे काळवंडले आणि त्यांच्यासुद्धा डोळ्यात अश्रू उभे राहिले इकडे तर त्या दोघी आक्रंदून मूर्छित होई तोपर्यंत रडल्या मग डॉक्टरला बोलावण्यात आलं डॉक्टरी उपचार होताच काही वेळानं दोघीही शुद्धीवर आल्या पण त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी होऊन त्या दोघी मायल की तुटून पडल्या हरणाने तर पाहुण्यांना पहिल्याच दणक्यात घायाळ केलं तुम्ही माझ्या पोरीचा घात केला हे ऐकून रघुनाथचे वडील म्हणजेच ध्रुपाचा सासरा कसानुसा म्हणाला तुमची पोरगी असली तरी ती माझी सून आहे आणि मग आम्ही तिचा घात कसा का काय करू शकणार घात नाही तर मग हे काय म्हणायचं हरणानं ध्रुप्पाच्या सासऱ्याला सवाल केला माझी पोरगी विधवा झाली आता तिच्या उभ्या आयुष्याचा सवाल आहे खरं आहे तुमचं पण हे असं होईल कुणाला ठाऊक होतं इतर कुणाला नसलं तरी तुम्हाला ठाऊक असायला हवं होत ते कसं काय तुम्ही रघुनाथचे जन्म जाते तुम्हाला त्याची कुंडली ठाऊक नव्हती मी त्याचा बाप खरा पण ज्योतिषी नव आणि तसंच जर म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा झुप्पाची आई आहात मग तिचं सुद्धा भविष्य तुम्हाला ठाऊक असायला नको होतं काय हे तुम्ही उलट बोलताय सरळ मिडीला सरळ नाळ काढावं लागतं पण तुम्ही जर वाकड्यात शिरत असाल तर दुःख तुम्हाला झालंय आणि आम्हाला नाही कसं बी असलं तर मी वाकड्यात जात नाही वाकड्यात जात नाही तर मग हे असं का म्हणून बोलताय हा आता असं सरळ वाटेवर या हे तुमचं बोलणं अगदी रास्त आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे ते स्पष्ट सांगा तुम्ही तिला दुनावा द्यायला हवाय आता तिचा नवरा गेला ती उनीव का कशानं भरून निघणार आहे आणि जसा तो तिचा नवरा होता तसा तो माझा सुद्धा करता सवरता मुलगा होता आता माझं घर पाण्यात बसलं त्याला कोण जबाबदार हि मला दुनावा कोण भरून देणार म्हणजे ती जबाबदारी काय आम्ही घ्यावी नको आणि मी सुद्धा तसं म्हटलेलं नाही ज्याची त्यानं जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं आता मात्र सर्जेरावाला राहावलं नाही अमळ विचार करून त्यानं मध्यस्थी करावा जे ठरवलं आणि तो म्हणाला हे बघा पाहुणं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्हाला कळू द्या आमचा मुलगा गतप्राण झाला याचं दुःख आम्ही सहन करायचं आणि त्यांची मुलगी विधवा झाली त्याचं दुःख त्यांनी म्हणजे तुम्ही तुमची जबाबदारी हातासरशी झटकायला लागला आहे हरणन नवा तिढा काढला जरी ती आमची मुलगी असली तरी आता ती तुमची सून आहे हे तर मी अगोदरच सांगितलंय पण तुम्हाला ते पटलं नाही का नाही पटणार तिचा पुढचा मार्ग कोणता ते तुम्ही सांगा मला वाटतं की तुमच्या माझ्या परी धुरपाच काय ते सांगू शकेल रघुनाथच्या वडिलांच्या बोलण्याबरोबर सगळ्यांच्या नजरा धुरपाकडे वळल्या पण धुरपा खाली मान घालून अश्रू ढाळत होती धुरपानं काहीतरी बोलावं असं प्रत्येकाला वाटत होतं पण धुरपा एक चक्कार शब्द बोलली नाही तशी हरणा ना म्हणाली धुरपा काय धुरपानं वर केली याबद्दल तुला काय म्हणायचं ते सगळ्यांसमोर स्पष्ट शब्दात सांगून टाक एकदा हरणाच्या या वक्तव्यावर धुरपाक काही एक बोलली नाही तसं सरजीराव तिच्या सासऱ्याला म्हणाला तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा तसं रघुनाथच्या वडिलांनी धोत्राच्या सोग्याने डोळे पुसले हे बघा जे मला सुचतं आणि पटतं तेच मी बोलतो अगोदर बोला तर खरं हरणा रघुनाथचा आकस्मित मृत्यू झाला आणि साहजिकच धुरपावर आभाळ कोसळलं माझा करता सवरता पोरगा आम्ही गमावून बसलो आणि आमचं घर पाण्यात बसलं हे हे तर आता जग जाहीर आहे आणि धुरपा ही तुमची लेख असली तरी माझी सून आहे हे सुद्धा तितकंच खरं बरं मग आता हरणानं सुरू ओढला धुरपानं आमचा हुंबरा धरून राहावं वाकडा पाय पडू देऊ नये आणि समजा वाकडा पाय पडलास तर मग आत्ताच आपला मार्ग सुधारलेला बरा आत्ताच आपला मार्ग सुधारलेला बरा म्हणजे तो कोणता ती जर घर म्हणून इज्जतीनं हुमऱ्याच्या आत राहत असली तर तिच्या उभ्या आयुष्याची जिम्मेदारी आमची आणि तिचा जर स्वतःवरच भरोसा नसेल तर तर तिनं आपलं दुसरं लग्न आत्ताच करून घेतलेलं बरं पाहुण्यानं दोन्ही बाजू स्पष्ट केल्या हे तुम्ही सांगताय हरणा गरबीत उद्गारली होय हे मीच सांगतो आहे या उपर जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता तिला तुम्ही लगीन कर म्हणून सल्ला देताय तर मग त्या लग्नाचा खर्च कोण देणार हवा तर मी देतो हवा तर म्हणजे तो तुम्ही करायलाच बसलाय कारण एकदा का तिचं दुसरं लगीन झालं की मग तुम्हाला सगळं रान मोकळं ते कसं काय तिचा हिस्सा तिची घरादारातली शेतातली वाटणी तिनं जर दुसरं लग्न केलं तर ती परक्याची होणार आणि घरात राहिली तर आम्हा सगळ्यांबरोबर ती एक असणार तर मग तिचा घरादारातला शेतातला हिस्सा आम्हाला वाटून पाहिजे नाही तसा हिस्सा वाटून मिळणार नाही तो का म्हणून एक तर तिला मूल बाळ नाही माझ्या पोराचा वारस सांगायला तिच्या पुटी कुणी जन्म घेतला असता तर मग मी तिला एका पायावर तिचा हिस्सा तिला वाटून दिला असता आणि आत्ता दिला तर आत्ता वाटून दिला आणि मग ती दुसरं लग्न करून घेऊन गेली तर मग आम्ही कुणाला विचारायचं म्हणजे तुम्ही तिला बऱ्या बोलाना तिची वाटणी देणार नाही नाही रघुनाथचं वडील ठामपणे उतरले अस तर मग आम्हाला त्यासाठी कोर्टात जावं लागेल खुशाल जा तुम्ही कुठं जावं हे तुम्हाला सांगणार मी कोण न्याय देवता डोळ्यावर पट्टी बांधून उभी आहे ती फक्त सत्याचाच बाजूने झुकतं माप देणार माप कुणीकडे झुकतं ते बघू पण मी आत्ताच तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही नुकसान भरपाईसाठी आणि पेन्शनसाठी इलेक्ट्रिकल बोर्डाकडे न गेलेलं बरं हरणाबाईनं पाहुण्यांना तंबी दिली ते का म्हणून रघुनाथचे वडील खवळून उठले त्यावर फक्त झुरपाचाच हक्क आहे म्हणून आणि आम्ही आम्ही त्याचे आई वडील आहोत आम्हाला कोण पोचणार धुरपा ही रघुनाथची बायको असली तरी आई हीच अजून त्याला कागदोपत्री वारच आहे ते तुम्ही विसरू नका आणि मी तुम्हाला एक विचारतो की तुम्ही दुःखात भागीदार व्हायला आला आहात की माझ्या इस्टेटीच्या वाटण्या करायला तुम्ही आमच्या म्हणण्याला सहमती दिली असती तर आम्हीसुद्धा तुमच्या दुःखात सामील झालो असतो आणि दुःख फक्त काय तुम्हालाच आहे आमच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याचं काय डोंगर कोसळला असता तर असली भाषा केली नसती तुम्ही तुमच्या डोक्यावर डोंगर कोसळला नाही तर तुम्ही डोंगराखाली मान द्यायला बघतायत अस हरणानं पाहुण्याकडे एक वार तिरस्कार बघितलं आणि ध्रुपाला म्हणाली ध्रुपा चलउट ही माणसं काय तुला आयुष्यभर सुखानं जगू देणार नाहीत मग मी करू तरी काय दुर्पानं धरणीवर हात ठेवलं मला इकडं आड आणि तिकडे विहीर अशा कोंडीत मी सापडली अग असा धीर सोडू नकोस मी ही तुला जन्म दिलेली आई अजून जिवंत हाय म्हशीची शिंग काय म्हशीला जड होत नसत्या चल उठ आवर बघू आपल्याला आपल्या मार्गाने जायला पाहिजेल अजून सुद्धा सामुपचारनं मिटते काय बघावं सरजीराव पाहुण कसला आला आहे सामोपचार रघुनाथच्या वडिलानं आपल्या मनातली मळमळ बोलून दाखवली ह्या पाहुणीला जावं गेल्याचं दुःख नाही वर ती दुःख दाखवती पण अंतकरणातून ती हिस्सा घ्यायच्या ईर्षेनं आली आहे लिकिला पुढं करून ती आता कोर्टाच्या दारात पदरपासून उभी राहणार तुम्हीच तिला समजावून सांगा रघुनाथचे वडील जे बोलत होते ते आणि अगदी तसंच सुद्धा वाटत होतं पण त्याला इथं काही एक बोलण्याचा अधिकार नव्हता तो फक्त सोबत म्हणून इथंवर हरणासोबत आला होता आणि म्हणूनच हरणा म्हणेल ती पूर्व दिशा होती ती जशी पुढं जाईल त्याप्रमाणे तिच्या पायावर पाय ठेवत सर्जेराव ध्रुपाला जाणं भाग होतं आणि पूर्वाश्रमीचा कोर्टाचा अनुभव असणारे हरणा आता ह्या स्थितीत कुणाला धूप घालण्याच्या मनस्थितीत नव्हती ती थेट चंदगडला आली तिथल्या पोलीस ठाण्यातून रघुनाथच्या मृत्यूची नोंद उतरवून घेतली मग धुरपाला पुढं करून सरकारी दवाखान्यातून रघुनाथचा मृत्यू दाखला घेतला आणि चंदगडमध्येच तिनं सरकारी वकिलाला गाठला आणि त्याच्यासमोर आपली कैफिय सादर केली वकील महोदयांनी कागदपत्र तपासून पाहिलं आणि धुपाची त्यांनी वकीलनाम्यावर स्वाक्षरी घेऊन धुरपाच्या वतीनं कोर्टात दावा उतरला तवाच कुठं हरणानं मोकळा श्वास घेतला आणि मग सर्जेरावासहित धुरपाला सोबत घेऊन मुंबईला आली धुर्पाचं हे असं झालेली खबर ही अगोदरच मुंबईत येऊन धडकली होती हरणा चंदगडला गेल्याचंही ठाऊक होतं आणि ते आता चंदगडाहून येताना धुरपाला घेऊन आल्याचं समजताच शिराळकरणीनं सोपानला पाठवून देऊन मागोवा काढण्याचा प्रयत्न केला शिराळकर्णीच्या सांगण्यावरून सोपाना आला आणि आल्या आल्यास ते धुरपाचं पांढरं फटफटीत कपाळ बघून ओक्साबोक्सी रडायला लागला तसा धुरपानं सुद्धा सोपांच्या सुरात सूर मिसळला मग मनात असो नसो निर्वा नाही म्हणून हरणासुद्धा रडायला लागली ला तिघांचं ते एका सुरात दुःखद रडणं ऐकून अख्खी चाळगत गजली वरणातील आयाबायाने अगोदरच हरणाच्या जा खोलीत गर्दी केली होती त्यात आता चाळीतील इतर महिलांची भर पडली आणि त्यांनी सुद्धा आपापल्या परीनं दुःख व्यक्त करायला सुरुवात केली आता इथं कुणी कुणाला समजावायचा हाच एक प्रश्न होता सरते शेवटी सुरुवातीला रडायला सुरुवात केलेल्या सोप्पानं आवरत घेतलं आणि तो, तो हुंदका आवरून डोळे पुसून म्हणाला झुरपा रडू नकोस बाई तुझं रड आवर आणि हे कसं काय झालं ते तोंडानं सांग बघू झुरपानं रड आवरलं आणि म्हणाली आणि काय आपलं नशीब म्हणायचं तरी पण तिलारी भागात नवीन लाईन ओढायचं काम सुरू होत आणि मग मग काय माझा कारभारी खांबावरच्या तारेची ओढ काढून फिटिंग करीत होता त्याच वेळी कोणीतरी लाईन सुरू केली अग त्याचा मुडदा बसवला सोपानं दोन्ही हाताची दहा बोट कडाडा त्याच्या नावानं मोडली तोच काळ होता मग काय झालं मग काय होणार मी तरी तिथं थोडीच होती तरी पण जे ऐकलं तेच सांगायचं दुसरं काय मग काय इलेक्ट्रिकचा शॉक्स बसताच गडी हाली बॉल उडाल्यासारखा आकाशात उडाला आणि कोळसा होऊन खाली पडला असं म्हणून धुरपाने पुन्हा तोंडाला पदर लावून रडायला सुरुवात केली आणि माझ्या राजाची राख झाली ग बाई रडू नकोस रडू नकोस जे काय झालं ते तोंडानं सांग आता काय सा? सांगायचं हरणानं सांगायला सुरुवात केली आम्ही इकडं आणि तिचं गाव भल तिकडं पुरीनं कसं बस स्वतःला सावरलं आणि मयत गावाकडे निघलं मग आत्ता आता काय बघू पुढं काय होतंय ते दुःखाची घडी पण एकेकाला एक अशी सवय की शब्दन शब्द एक 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 न शब्द विचारून दुःखावर विरजन घालण्याऐवजी फुंकर मारायची मग जमलेल्या एकेकीनं गेल्या आठवड्यात जेवढं म्हणून घडलं ती सगळी रेग न रेग विचारून घेतली आणि हुंदका मागं सारून सारून एकवर एक, एक आपापल्या घरी गेल्या त्यात सोपान म्हणजे चालतं बोलतं वर्तमानपत्रच त्यानं जेवढं म्हणून तिथं ऐकलं ते सर्वच्या सर्व घरी येऊन शिराळ कानावर घातलं आणि मग शिराळ करणं दुपारी तीन वाजता भाजीला गेल्यावर पुनवत करण्याला गाठली आणि तिच्याशी लगट करून म्हणाली हरणाला भेटून ना आलीस नाही बाई तू जाऊन आलीस मी सुधीक नाही गेले ग बरं मग काय खबर काय मी सोपानला पाठवून दिला होता अस मग काय आहे म्हण काय ते कोणतं दुरपाच नव होय खरंय म्हण अस मग आता तिला सुद्धा येताना घेऊन आले असणार होय धुर्पाला घेऊन आली या आता एकदा सवडीनं जाईन आणि बाकीचं विचारून घेईन बाकीच आणखीन काय अग धुरपाच्या सासऱ्याकडं हरना धुरपाचा हिस्सा मागत होती आत्ता ग भैया पुणवतकरनं दोन्ही भुया चटकन उडवल्या आणि हनवटवर उजव्या हाताचा मुरका धरला आणि मग धुरपाचा सासरा कबूल झाला की काय तो कसला कबूल होतोय त्याच बरोबर हाय त्याच बरोबर हाय पण हरणा कोर्टात जाईल म्हणून धमकी देऊन आली आहे ना म हरणाची धमक शब्दातृष व्यक्त केली काय म्हणते आस पुनोत्कर्णीनं आश्चर्य व्यक्त केलं बाई हरणासाधीसुधी बाई नाही ती इरसाल हाय म्हणून म्हणते की ती जाईल जाईल ती कोर्टात सुद्धा जाईल या अवधसा हिला जावंही मेल्याचं दुःख नाही स्वतःच्या फायद्यासाठी कोर्टाच्या दारात जाऊन पदर पसरल हिश्शासाठी इज्जत पणाला लावी बरं तुला काय वाटतंय हिला जावयाचा हिस्सा मिळेल कुणी सांगावं ही बाई म्हणजे लावतो म्हणून पाण्याला आग लावणारी बाई वडाची साल पिंपळाला ला लावल आणि आपल्याला हवं तसंच करून घेईल ती ती आता धुरपाला पुढं करणार आणि कोर्टाची पायरी चढणारच तवाच कुठं गप्प राहील ती तू तू बघत राहा मग म्हणशील पुनवतकर म्हणत होती तेच खरं आणि हरणानं सुद्धा वेळ न दवडता मोर्चे बांधणीला सुरुवात केली प्रथम तिनं सर्जेरावशी सल्ला मसलत केली आणि त्याच्या सल्ल्यानुसार ती कुंभारचाळीतील एका प्रसिद्ध वकिलाकडे आली सोबत सर्जेराव होताच वकील महाशयांचं ऑफिस आणि राहतं घर एकच असल्यामुळे म्हटलं तर अडचण होती आणि म्हटलं तर नव्हती खुलीच्या दरवाज्यावर पाठी होती ॲडव्होकेट सोमाजी कापसे सर्जेरावने हळूस बेलचे बटन दाबलं तसा आतून आवाज आला सुस्वागतम आपण दरवाजा उघडा आणि आत या ऍक्शन बरोबर रिॲक्शन हरणाला प्रथमच एक सुखद धक्का बसला सरजेराव काय साहेब की साहेबाची बायको हरणाच्या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदरच पुन्हा तेच शब्द कानावर पडले तसं सरजेराव म्हणाला हे साहेब पण नव्हे आणि साहेबांची बायको पण नवं तर मग टेपरे रेकॉर्डर आहे बटन दाबलं की वाजत राहतं मग ती बंद कधी होणार या या या, वकील महोदयाने आतून दरवाजा उघडला आत या ना बाहेरच का उभे आहात नाही आम्ही आता आतच येत होतो सर्जेराव सर्जेराव आणि हरणाने आत प्रवेश केला या एवढीशी जागा पण तिचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वापर केला असल्याचे प्रथम दर्शनीच लक्षात आले खोलीत आत प्रवेश केल्याबरोबर साहेबांचा सा ऑफिस एक टेबल व एक खुर्ची आणि बाजूला तीन चार व्यक्ती बसू शकतील एवढेशे लाकडी बाकडे साहेबांच्या खुर्चीच्या उजव्या बाजूच्या कपाळात फायली व केस पेपर आणि लगेच आत स्वयंपाकघर साहेबांच्या खुर्चीच्या मागे पडदा असल्यामुळे आतले काही दिसत नव्हते अशी एकंदर तिथली रचना होती ॲडव्होकेट सोमाजी कापसे यांनी हरणा व सर्जेरावकडे आळीपाळीने पाहिले आणि बाकड्याकडे हात केला बसा प्रथम सर्जेराव बसला हरणा बसायला थोडं मागं पुढं करत होती पण सर्जेरावनं खुनावताच तीही बसली मग सर्जेरावनं साहेबांना नमस्कार केला नमस्कार 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 वकील महोदय सावरून बसले हां बोला काय काम होतं तसे हरणाने प्लास्टिकच्या पिशवीतून एक फाईल काढली त्या फाईलमध्ये धुरपाच्या नवऱ्याचे मृत्यूसंबंधीचे कागद होते हरणाने ती फाईल सर्जेरावाकडे दिली मग सर्जेरावनं ती फाईल तशीच वकिलांकडे सुपूर्द केली आणि म्हणाला या संदर्भात आम्ही सल्ला घ्यायला आलो होतो ॲडव्होकेट कापसे साहेबांनी सर्व फाईल अगदी बारकाईने चाळली आणि मग हरणाकडे वळून म्हणाले वयात बरीच तफावत दिसते वयात ती कशी काय हरणा बावरली तुमचं खरं वय किती आहे माझ तुमचंच ही केस तुमची आहे ना तुमचं नाव काय हरना मग धुरपा हे टोपण नाव आहे काय नाही धुर्पा ही माझी मुलगी अस ॲडव्होकेट कापसे यांनी एक दीर्घ श्वास सोडला मग ती कुठं आहे माझ्याकडेच खोलीवर आहे का तिला बोलवायला पाहिजे नको नको काही गरज नाही तिची असं म्हणून ॲडव्होकेट कापसे यांनी सर्जेरावाकडे पाहिलं तुम्ही कोण धुर्पाचे भाऊ काय सर्जेराव ते जाऊ देत मी आपली सहज चौकशी केली तुम्ही हरणाचे की धुरपाचे भाऊ नाही म्हणजे माझ्या बोलण्याचा उद्देश असा की तुम्ही यांचे कोण लागता साहेब हरणाला काहीतरी बोलायचं होतं तूच वकील महोदय म्हणाले समजले ते विशेष महत्त्वाचं नाही परंतु आम्हाला सर्व बारीक सारीक गोष्टी ठाऊक असायला लागतात बरं तुम्हाला या केस बद्दल सल्ला म्हणजे नेमकी काय माहिती हवी आहे हरण्याने डोक्यावरून पदर घेतला आणि म्हणाली या केसमधील मयत रघुनाथ हा माझा जावई व दुर्पा ही माझी लेख हो ते आता समजलं पुढे तर ही केस पुढे चालवून फायदा होईल काय म्हणजे पदरात काय पडेल की नाही हेच विचारायचं होतं रघुनाथचा मृत्यू हा आकस्मित असला तरी अपघाती मृत्यू आहे आणि याची नोंद चंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे तेव्हा खटला प्रथम मुंबईला नाही तर चंदगडच्या कोर्टात उभा राहणार होय आम्ही तिथल्या वकिलाकडे केस गुजरूनच आलो आहे मग त्या वकिलाने तुम्हाला या संदर्भात सांगितलंच असेल होय सांगितलं आहे तरी पण पन... पण आणि परंतु नंतर पाहू त्यांनी काय सांगितलं आहे ते प्रथम सांगा ते म्हणाले की मी केस घेतली म्हणजे तुमच्यासारखी होणारच तर मग आता अडचण कसली आहे अडचण अशी काही नाही पर हरणा हरना, हरना बोलायची थांबली तसं सर्जेराव म्हणाला त्याचं काय आहे साहेब आता धुरपा इथं मुंबईत राहणार मग प्रत्येक तारखेला जर चंदगडला जायचं म्हटल्यावर कसं काय परवडणार आता कोर्टाची तारीख म्हणजे हजर व्हायलाच पाहिजे होय आम्ही कुठं नाही म्हणतोय पण एक तर बाई माणूस आणि त्यात विधवा म्हणून म्हणतोय की यातून वेगळा मार्ग काही आहे काय मार्ग अनेक का आहेत परंतु त्यासाठी कोर्टाच्या काही अटी आहेत त्याची पूर्तता व्हायला पाहिजे ॲडव्होकेट कापसे जरूर ज्या कोर्टाच्या अटी असतील त्याची आम्ही पूर्तता करू होय तसं असलं तर आम्ही एका पायावर तयार आहोत हरणा ॲडव्होकेट कापसे यांनी हरणाला सल्ला दिला तुम्ही आता थोडा वेळ गप्प बसलात तरी चालेल तुम्हाला काही म्हणायचं आहे ते सर्जेराव योग्य पद्धतीने सांगतोय असं म्हणून वकिलांनी सर्जेरावाकडं पाहिलं मग काय करायचं म्हणताय बघा कसं जमतं आहे आणि केस इकडेच घ्या असं केस जर इकडेच वर्ग करून घ्यायची तर तसं ॲपिडेव्हिट करावं लागणार तुम्ही म्हणत असाल तर मी आत्तापासूनच कामाला लागतो चालेल जे काही करावं लागेल ते करा आणि केस इकडंच घ्या ठीक आहे शिवाय फीचं अगोदर बोललेलं बरं होईल तुमची फी माफक आहे असं समजलं म्हणून इकडे आलो हर ना होय अगदी माफकच आहे फक्त पाच हजार रुपये सुरुवातीला द्या त्यानंतर प्रत्येक तारखेला वेगळा आकार आकारला जाईल अगं बाई हरणा चुळबुळी म्हणजे केसचा निकाल लागेपर्यंत एकूण फी किती होईल ते आत्ताच नाही सांगता येणार तर मग कधी निकाल लागल्यावर बरं निकाल तरी आपल्या बाजूने लागणार नवं लागला नाही लागला तरी तो आपल्या बाजूने लावून घ्यायचं काम माझं तर मग ही घ्या पाच हजार रुपये इसारत इस इसारत नव्हे फी फी तेच ते सरजेरावानं हरणाची बाजू उचलून धरली आणि मग ॲडव्होकेट सोमाजी कापसे यांनी वांद्रा येथील कोर्टात जाऊन धुरपाच्या वतीनं आपला वकीलनामा कोर्टात सादर केला तारखेला के सरजीराव ध्रुपाला घेऊन कोर्टात आला एक दोन महिने गेले आणि रघुनाथचे वडील म्हणजे ध्रुपाचा सासरा गावाकडून मुंबईला कोर्टात खेट्टे घालून मेट्टाकोटीला आला आणि एका तारखेला त्याने परस्पर ॲडव्होकेट सोमाजी कापसे यांना गाठलं साहेब बोला ॲडव्होकेट कापसे यांना अंदाज होताच मी मांडावळ करावी म्हणतोय होय पण कशी अर्धी अर्धी नाही ते जमायचं नाही म्हणजे दुर्पा तिचा अधिकार पहिला ती रघुनाथची लग्नाची बायको असली वारसदार असं असताना तिने तुम्हाला वाटणी का म्हणून द्यावी तिच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे धुरपा रघुनाथची लग्नाची बायको आहे ते आम्ही कुठं नाकारतोय तरी पण आम्ही त्याचे आई वडील आमचा काहीच अधिकार नाही आहे खरा पण त्याच्या लग्नाच्या अगोदर आणि लग्न झाल्यावर तो तुमचा हक्क तुम्ही गमावून बसलात तशी कायद्या तरतूद आहे काय ते तुमच्या वकिलाला विचारून पहा तुमच्या वकिलानं तुम्हाला काय सांगितलं तो तर काहीच सांगत नाही तर मग प्रत्येक तारखेला फक्त हात पुढं करतो तुम्ही त्याला फी देता मग त्याने तुमचं काम नको करायला अहो परक्या माणसाला कुठली आली आहे दया माया म्हणजे तो तिकडं कुणाचा कोण आहे आणि तुम्ही तर आमचं गाव शिव आले तुमचं गाव महागाव नाही काय होय तर मग महागाव आणि शेंद्री काय लांब नाही आपण तर एकमेकांचे शिव धाडीचे आमचं दुःख जेवढं तुम्हाला उमगणार तेवढं दुसऱ्याला थोडंच समजणार आहे इथे गाव शिवचा सुखा ना सुखादुःखाचा प्रश्न नाही तर कायदा आणि तो सर्वांना सारखाच आहे आणि एकच आहे कायदा 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 रघुनाथचे वडील बेभान झाले साहेब कायद्याच्या बापाचं काय जात हे माझ्या सोन्यासारख्या पोराचा बघता बघता कोळसा झाला आम्ही नवरा बायकोनं दुःख कंठाच्या वर येऊ दिलं नाही पोटातल्या पोटात दडपलं स्वतःच्या पोराचा अंत प्रत्यक्ष डोळ्याने बघायचा म्हणजे कोण यात ना आणखीन काय अतिशय गंभीर झाले आमच्या आयुष्याचा आधार गेला म्हातारपणाची ती काट्टी होती हो ती तीच देवाने हिरावून घेतली आता तोंडचा घास हिरावून घेऊन तुम्ही आम्हाला भुके कंगाल करू नका मग काय आणि कसं करावं असं तुम्हाला आहे हे बघा रघुनाथची जी पेन्शन मिळेल ती धुरपा खुशाल घेऊ देत पण तिकडून आर्थिक मदत मिळेल ती आम्हाला हवी ठीक आहे आणखीन काय या उपर काही नाही आणि इस्टेटीचं काय आमची इस्टेट आमच्याकडे राहील त्या बदल्यात आम्ही तिला दुसरं लग्न करायला परवानगी देतो आणि जर तिला इस्टेट हवी असेल तर तिने दुसरं लग्न करता कामा नये तसं केलं तर मग आम्ही पेन्शनवर सुद्धा आमचा हक्क सांगू याचा अर्थ तुम्हाला तुमच्या वकिलाने पडवून पाठवलेलं दिसतं नाही तसं काही नाही तुम्ही लाग सांगाल हो यो काळा डगला कोर्टासमोर आम्ही घालून मिरवतो ते काही शायनिंग मारायला नाही त्याच्या आत काहीतरी दडलेलं असतं आणि हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे आहे ठाऊक आहे म्हणून तर तुमच्यापर्यंत आलो जे काही असेल ते तुम्हाला लखला हो फक्त आता तुम्ही एवढी मध्यस्थी करून मांडावळ घडवून आणा ठीक आहे मी अगोदर तिकडचा कानोसा घेऊन बघतो आणि मग पुढच्या तारखेला मांडावळ घडवून आणाच अशी कळकळीची विनंती करून ध्रुपाचा सासरा गावी निघून गेला कदाचित कापसे साहेबांना देखील त्याची दया आली असावी म्हणून त्याने धुरपाला व हरणाला पटवून मांडावळ घडवून आणण्याचा बेत रचला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद